विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, तर बघा या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर आपले सेन्सरी ऑर्गन कोणते म्हणजेच काय आपले ज्ञानेंद्रिय कोणते याच्याबद्दल विद्यार्थ्यांकडून माहिती घेणार आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानेंद्रियाबद्दल किती माहिती आहे किंवा ज्ञानेंद्रिय कोणते हे माहिती आहे की नाही त्याचा काही आपण तपास करणार आहे. तर माझ्याकडे हे काही चित्र आहे, तर माझ्याकडे त्या चित्रासोबतच काही विद्यार्थी पण आहे. तर मी काय करणार आहे तर या विद्यार्थ्यांना हे चित्र ओळखायला लावणार आहे किंवा पाच ज्ञानेंद्रिय कोणते ह्याच्याबद्दल विचारणार आहे. ते आता बघूया किती बरोबर उत्तर देतात. तर सांगा हे काय. आता मला तुम्ही एक एक करून प्रत्येक ज्ञानेंद्रिय सांगा. तर हे काय. पहिलं ज्ञानेंद्रिय सांगा. आता कान म्हणजे काय. इयर. हा, आता दुसरं सांगा. नाक म्हणजे काय. नोज. त्याच्यानंतर तिसरं सांगा. आय. डोळे. म्हणजेच काय. आई. त्याच्यानंतर चौथं सांगा. जीभ. म्हणजेच काय. टंग. टंगनी आपण काय करतो वेगवेगळा जो आपल्याला टेस्ट येते ती टंगनी येते. त्याच्यानंतर काय. त्वचा. म्हणजेच काय. स्किन. तर बघा इयरनी आपण काय करतो ऐकतो. त्याच्यानंतर नोजनी आपण काय करतो स्मेल घेतो किंवा श्वास घेतो. तुम्हाला तुम्ही श्वास घेताय कशाने घेताय. कशाने आला. हवा कुठून आली. म्हणजेच नाकाने आपण काय घेतो श्वास घेतो. त्याच्यानंतर तिसरं काय होतं. डोळे. आता तुम्ही मला बघू शकता, मी तुम्हाला बघू शकते, तुम्ही या चित्राला पण बघू शकता. कशाने बघता. डोळ्यांनी. म्हणजे आपण सगळ्या वस्तू किंवा बाजूबाजूचं कशाने बघू शकतो. डोळ्यांनी. हा, तर तिसरा कोणता. तर डोळे. आता चौथा कोणता. जीभ. हा, तर जीभने आपण काय करतो चांगल्या चांगल्या गोष्टी खातो ना. हो. आपल्याला चव कशी येते. जिभेनी. आईनी चांगलं चांगलं बनवलं तर कोणाला कळतं आधी. जिभेला. तुम्हाला नाही कळत जिभेला कळतं. ठीक आहे. मग आता पाचवा कोणता. त्वचा. बघा आता आपण पडलो किंवा उन्हाळ्यात आपली त्वचा काय होते. ड्राय होते. म्हणजे त्या त्वचेमधलं पाणी कमी होतं. म्हणजे आपल्याला किंवा तुम्ही जेव्हा खेळत असता तेव्हा खेळलं तर सगळ्यात आधी कोणाला लागतं. त्वचेला. सगळ्यात आधी काय कुठे लागतं. त्वचेला. म्हणजे आपण बाहेरच्या गोष्टीपासून आपलं संरक्षण कशाने करतो. त्वचेने. तर आपण आज किती ज्ञानेंद्रिय बघितले किंवा किती सेन्सरी ऑर्गन बघितले. तर पाच. आता आपण पुन्हा रिपीट करू. पहिलं कोणतं. कान. म्हणजेच काय. इयर. दुसरं कोणतं. नाक. म्हणजेच काय. नोज. तिसरं कोणतं. डोळे. म्हणजेच काय. आईज. चौथं कोणतं. जीभ. म्हणजेच काय. टंग. पाचवं कोणतं. त्वचा. म्हणजेच काय. स्किन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारखंच यांनी पण पाचही ज्ञानेंद्रियाची उत्तरं बरोबर दिली आहे. तर असेच तुम्ही काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी तुमच्या क्लासमध्ये घ्या. शिक्षकांनी अशा ऍक्टिव्हिटी घेतल्यामुळे सेन्सरी ऑर्गनची मुलांमध्ये जी माहिती असते ती चांगल्या प्रकारे पोहोचेल. तर धन्यवाद.